दिवस चालणारा जत्रोत्सव पालखीत्सव, त्या पालखी उत्सवामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्र एकवटून या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येत असतात. चला काही गोष्टी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर सांगणं देखील गरजेचं असतं. आता मैदानाच्या आतमध्ये डोकावूया. एका बाजूला माहूल आहे, दुसऱ्या बाजूला गोरसई आहे, आणि अशा दोन भल्या मोठ्या संघांमध्ये एक बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 षटकांचा या ठिकाणी खेळ असेल, आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये उपस्थित रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. प्रेक्षकांना आवडणारं मैदान, खेळाडूंना आवडणारं मैदान. पलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे खेळाडू येथे, एक काळ असा होता की आपण महेश मांजरेकर सरांना देखील या मैदानावर पाहिलं, आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा, चांगल्या चांगल्या भेटीगाठी या मैदानानं पाहिलेल्या आहेत. इथे चलूया, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि तदनंतर सामना ऑन होईल. शुभेच्छा दोन्ही संघांना. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. आपण बघतोय सलामीची जोडी, कल्पेश माहुलकर आणि गणेश पाटील, पहिला गोलंदाज सूरज. फर्स्ट बॉल इनसाइड आउट, फटका लंगमच्या दिशेने येतोय. कल्पेश कडकच्या बॅट मधून आला होता मोठा फटका, परंतु कडक टायमिंग नव्हतं. पहिल्या चेंडवर फार मोठी सफलता, फार मोठी विकेट. बारा वाजून 16 मिनिटं होत आहेत. आत्ताच्या घडीला तुम्ही या मैदानावर जास्त प्रमाणामध्ये षटकार ठोकू शकत नाही आहे, कारण हवेमध्ये आलेली अद्रकता आहे, थोडीशी नमी आहे, थोडासा गारवा आहे, दब आहे, आणि अशा गारठ्यामध्ये तुम्ही धावांचं प्रमाण देखील आता जसा जसा वेळ सरकत जाईल ना, तशी तशी या धावांची संख्या देखील तुम्हाला कमी होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर फार मोठी विकेट, पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला मिळालेलं हे यश होतं आणि फलंदाजाला आलेलं अपयश होतं. माऊल गावाची सलामीची भिंत मात्र फोडली आहे गोलंदाज सूरज या गोलंदाजानं. नवीन खेळाडू मैदानामध्ये पंकज पाटील नावाचा खेळाडू, जबाबदारी आहे. फार मोठी विकेट आल्यानंतर तुम्हाला इथे आता थोडस धीरानं घ्यावं लागेल. पुढचा बॉल इथे बघा, काय भंडाट वेगानं चेंडू टाकलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. अजूनही वाट पाहिली जाईल माऊल संघासाठी की इथे आपण ज्या स्वप्नांचा पाठलाग करून नवी मुंबईच्या उपनगरातून, माहुल गावातून आपण या ठिकाणी आलात, इथे स्वप्न एकच आहे, ट्रॉफी जिंकायची आहे. आणि ट्रॉफी जिंकायची आहे तर मेहनत करावी लागेल, प्रामाणिक मेहनत. टॉपेज, टॉपेज आहे. इथे आणखी एक धक्का लागला जाऊ शकतोय. फार मोठी विकेट, आणखी एक विकेट पडली जाईल. 3 चेंडूमध्ये आल्यात 2 विकेट्स. पण समोर असणारा संघ बघतोय गोरसे ब संघ, केवळ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असंच नाव कमावलेलं नाही आहे. फार मोठं यश, गेली कैक वर्षापासून या संघाचं नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजत आहे. इथे मात्र त्याच पद्धतीनं होणारी गोलंदाजी आपण बघतोय. सर्कलचा नियम आहे आणि यामध्ये 2 खेळाडू सीमारेषेवर आहेत, एक डीप लॉंग ऑनच्या दिशेनं, एक डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, आणि 9 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये, जिथे आपण शॉर्ट लेग पाहतोय, शॉर्ट थर्ड बॅन पाहतोय, फर्स्ट स्लिप पाहतोय, पॉईंट पाहतोय, शॉर्ट कव्हर पाहतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग पाहतोय, आणि स्वतः एक विकेट किपर आणि गोलंदाज. अशा पद्धतीने केलेली ही व्यूहरचना आहे, आणि या व्यूहरचनेच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजानं चांगलं यश संपादित केलंय. सूरज खेणे यावेळेस भन्नाट वेग, भन्नाट वेग, अपील केली जाते, अपील केली जाते, फार मोठी अपील. यावेळेस मात्र दोन्ही पंच आपापसात चर्चा करतील, बॅटला बॉल ब्रश झाला होता का की बॅट जमिनीवर आदळली होती, काय नेमकं घडलं या मैदानावर पाहिलं जाईल, तपासलं जाईल. इथे मात्र पंच नाबाद घोषित करतायत. चांगला डिसिजन आपण बघतोय पंच
तीन रजनींमध्ये चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका. क्रिकेट खेळणं सोपं आहे, तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये जाता, चौकार मारता, षटकार मारता, गोलंदाजी करता, विकेट करता, क्षेत्ररक्षण करता, पण या सगळ्या गोष्टींना जजमेंट करणारे पंच हे विवादित पंच म्हणून क्रिकेटमध्ये ओळखले जातात. त्यांच्याकडे फार कटाक्षनं पाहिलं जातं आणि अशा वेळेस असे डिसिजन देखील आपण चांगल्या पद्धतीनं मैदानावर पाहतो. पुढचा बॉल हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. पाच चेंडू फेकले आहेत, पाचच्या पाच चेंडू निर्धाव आहेत आणि दोन विकेट्स देखील त्यानं टिपले आहेत. नाव आहे सूरज केणे, ब्रँड आहे आणि उगाच तो ब्रँड झाला नाही. आई वडिलांनी ठेवलेल्या नावाचं ब्रँड करायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला संपूर्ण झोकून द्यावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. इथे प्रयत्न केलाय, फर्स्ट मैदानावर येईल का विकेट मैदान. ओ यावेळेस पहा, नशीब बलवत्तर आहेत, नशीब बलवत्तर आहेत म्हणावं लागेल. इथे मैदान षटक आलं असतं, परंतु यावेळेस केली आहे थोडीशी चूक. एक धाव या ठिकाणी मिळाली, एक जीवनदान देखील. पहिलं षटक संपलं, एक धाव धावफलकावर आपण पाहतोय. दोन विकेट आतापर्यंत पडल्यात, आपण सामना पाहतोय. वरद विनायक गोरसे ब विपक्ष बालचंद्र स्पोर्ट्स माहुलगाव या दोन संघादरम्यान चालू असणारी एक लढत पाहत राहा, कुठे जाऊ नका. आपण एका गाण्यानंतर परत एकदा मैदानावर येऊया. साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. यावेळेस आपण बघतोय इथे पुढच्या मागच्या काही वर्षामध्ये जर आपण गेलो ना, तर क्रिकेटमध्ये इतका पैसा नव्हता, क्रिकेटला इतकी फार मोठी ओळख नव्हती. क्रिकेट जज्ब्यानं खेळला जायचं, तितकीच जोश, तितकाच उत्साह, तितकं चैतन्य क्रिकेटमध्ये असायचं. पण आता क्रिकेट पॅशनेबल झालाय, त्यामध्ये पैसा आलाय, नाव आलंय, सन्मान आलाय, मान आलाय, फार मोठे आयोजन पाहायला मिळत आहेत. एका आपण काही दिवसापूर्वी ISPL पाहिली, ज्या संघाचा खेळाडू खरं तर त्यानंच या संघाला फार मोठं नाव दिलं, टेनिस क्रिकेट विश्वाला एक फार मोठी ओळख दिली. भावेश पवार ज्याचं नाव क्रिकेटच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड, आणि या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, का होऊ नयेत, कारण तुम्ही तुमच्या ओळखीचा थब्बा या क्रिकेट विश्वामध्ये असा काय लावलाय ना की आज दुनिया तुमची दिवाणी आहे. इथे एक धाव केली जाईल, एका धावेनं सन्मान दिलाय. लिटिल मास्टर सुनील गावस्करांनी शान शब्द सांगितलेत की चांगल्या चेंडूंचा तुम्ही सन्मान करा, वाईट चेंडूंवर धावा करा. इथे वाईट चेंडू तुम्हाला असतात ओव्हर पिच, फुल टॉस, शॉर्ट बॉल, या चेंडूंवर तुम्हाला धावा जमवता येत आहेत. हे चांगल्या चेंडूला सन्मान दिला या खेळाडूनं. दोन धावा, आत्तापर्यंत सात चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आपण पाहतोय पवन केणे, एकापेक्षा एक, एकाला झाकावं, दुसऱ्याला पाहावं, अशीच काही स्थिती या संघाची आहे. कारण एका संघामध्ये एक स्टार नाही आहे, स्टार कास्ट पूर्णपणे या गोरसेब संघामध्ये भरली आहे आणि अशा संघाला आव्हान आहे माहुल गावाचं. पुढचा बॉल लवर फुल टॉस, डीप फाइंड लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर, चार धावा. थँक्यू डीजे मास्टर. आपण बघतोय चालू सामना, आतापर्यंत चौकारनं धावसंख्या झाली आहे, तब्बल सहाच्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. शांतता आहे या मैदानावर का असू नये, दोन भले मोठे संघ या ठिकाणी खेळतायत, थोडासा आवाज होईल टाळ्यांचा अधून मधून, परंतु दुसऱ्या डावामध्ये जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा खऱ्या अर्थानं संघर्ष या दोन्ही संघांचा पाहायला मिळेल. माहुलगाव फलंदाजीसाठी ओळखला जातो, माहुलगाव कॅप्टन्सीसाठी ओळखला जातो आणि माहुलगाव बॅटिंगसाठी देखील ओळखला जातो. इथे माहुलगावातील आपण जर पाच सहा वर्ष मागे गेलो ना, तर मुंबईच्या ओपन संघामध्ये चार खेळाडू आपल्याला खेळताना दिसायचे. आता स्थिती बदलली असेल, परिस्थिती बदलली असेल, कारण आता त्याच जागेवर खेळणारे भावेसारखे खेळाडू आपल्याला गोरसे ब मधून पाहायला मिळतात. वेळ असते, प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाची निघून जाते. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, दांडी गुल केली आहे खेळाडूची, आणखी एक विकेट पडली जाईल.
एका बाजूला गोरसे संघ आहे, दुसऱ्या बाजूला माहुल, आणि यावेळेस मात्र गोरसे ब संघानं एक जबरदस्त गोलंदाजीचे स्पेल आपल्याला पाहायला मिळाले. एका मागून एक पडणाऱ्या विकेट माहुल गावाला थोडस डिप्रेशन मध्ये आणलाय, सायकोलॉजिकल प्रेशर त्यांच्यावर टाकला गेलाय, एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हणतो की आपण ज्यावेळेस एखाद्या शत्रूला जर पराजित करायचं असतं ना, तर सुरुवातीच्या काही क्षणामध्येच तुमचा तुमची प्रतिभा आहे, तुमचा प्रभाव आहे त्यांच्यावर पडला पाहिजे. आणि सुरुवातीच्याच पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज किणी याच्या गोलंदाजीचा प्रभाव जो राहिला ना, तिथे आपण थोडस माहुल संघाला पाठीमागे जाताना पाहायला मिळालं. कारण पहिल्या चेंडूवर फार मोठी विकेट कल्पेश माहुलकरची त्यानं टिपली होती. पुढचा बॉल येथे मोठा फटका आलाय, सलामी दिली जाईल डीप मिड विकेटच्या वरून या व्यासपीठाला, सलामी दिली जाईल साधाबांची. इथे सोडून जाण्यासाठी ते आलेच नाही आहेत, कारण आम्हाला काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे. सामन्याची स्थिती कशीही असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, त्या सामर्थ्याचं दर्शन आम्ही या ठिकाणी करून दाखवू. 6 धाव्यानं आत्ता मात्र थोडासा आकार आला, धावा पाहतो तब्बल 13 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल पवन किणी या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळेल. इथे आणखी एक पुल केला आहे, एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय, कॅच होणार का, प्रयत्न केलेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे खेळाडू पोहोचले, जोवर चेंडू उचलला, फेकी केली, तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केली. या 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. आतापर्यंत 7.50 गतीनं 15 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. धावा फार कमी आहेत, धावांची स्थिती फार कमी पाहायला मिळते. प्रत्येक संघाला एक इतिहास असतो आणि प्रत्येक संघामध्ये वरिष्ठ खेळाडू असतात आणि प्रत्येक संघातल्या वरिष्ठ खेळाडूचं योगदान नवोदित खेळाडूंना घडवण्यासाठी खर्ची घातला जातो. इथे मात्र गोरसे ब काय किंवा माहुल गाव काय, दोन्ही संघाचे प्रमुख खेळाडू आज उपस्थित नाही आहेत. कारण गोरसे ब संघाचा एक खेळाडू आय एस पी एल मध्ये खेळतोय, तर माहुल गावाचा वैती हा मात्र तुम्हाला गुजरात किंवा राजस्थान दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे दोन्ही खेळाडू अगदी फार मोठ्या स्पर्धांमध्ये आहेत आणि त्यांचे उरलेले खेळाडू मात्र आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या भागाच्या नावासाठी जस्कार गावाच्या या धर्मवीर चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुरीच्या क्रिकेटच्या स्पर्धा 100 रुपये फी, 200 रुपये फी, 2000 रुपयाचं पारितोषिक आणि मुंबईचे संघ मुंबई उरणमध्ये यायचे. आता फार बदललाय, आता त्या काळामध्ये जेवढे प्राईज नसायचे ना, त्याहून दुप्पट आणि तिप्पट आपण फी घेतोय. म्हणजे स्पर्धेची रक्कम काय असते ती दिसते. इथे चालाकीनं चेंडू पल्लू स्कूप करायचा होता. एकच धाव मिळते, एकेरी आणि दुहेरी धावा इथे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पार्टनरशिप केली जाईल, कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आली आहे, तिसऱ्या षटकामध्ये सूरज किणी आला ज्यानं पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली होती. म्हणजे एक जबरदस्त स्पेल त्याचा पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी, चांगली गुणवत्ता ठासून भरली आहे गोलंदाजाकडे. इथे पहा, तुम्ही कितीही फुटवरचा वापर करा, सूरज आज मात्र रात्री देखील चमकतोय, चमकदार गोलंदाजी त्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची स्पर्धा, फार मोठे संघ आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आत्ता मात्र अतिशय महत्वाचा, ज्यांच्याकडे आपण आज धर्मवीर चषकाचा मान देखील असायचा, असं म्हणजे एक ताकदवर म्हणतो की एक हकदार संघ, गोरसेब संघ म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. यावेळेस टॉपेज इथे हवेत आहे, हवेत होता, परंतु यावेळेस केली आहे यष्टीरक्षकानं चूक. एका मागून एक झेल पडल्या जात आहेत. सूरज केनेची मागाशी आपण पाहिलं मेडन विकेट हॅट्रिक झाला असता, पण तिथेही आपण त्याचा एक झेल सुटला. आता दुसऱ्या कोटातील दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र आणखी एक झेल सुटला जातोय. म्हणजे त्याच्या इकॉनॉमी रेटवर देखील या ठिकाणी परिणाम होतोय. कारण तुम्ही ज्यावेळेस क्षेत्ररक्षण खराब करताना, त्यावेळेस गोलंदाजीचे आकडे देखील खराब होताना आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून गोलंदाज तयार. पहा काय गती आहे आणि काय फिरकी आहे, अशी काही गोलंदाजी, गोलंदाजाची फिरकी घेते फलंदाजाची गिरकी, असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
अगदी हात भर लांब लचक स्पिन त्याचा पाहायला मिळतोय. आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता साईप्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उत्तम क्वालिटी पाहायला मिळते. यावेळेस बघा फुटवर्कचा वापर करतायत पण यश नाही आहे. चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. या बंडाळ स्पेल पुढे आता मात्र नतमस्तक होताना फलंदाज पाहायला मिळतील, कारण सूरज केनेची गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम स्पेल त्याच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. तुमच्याकडे ती क्षमता आहे त्याचा पुरेपूर वापर. अनुभव तर प्रत्येक माणसाकडे असतो पण अनुभवाचा वापर तुम्ही कधी करता त्यावर तुम्ही यशस्वी होता. मित्रांनो तुमच्याकडे कला आहे परंतु ती कला कधी सादर करता, कोणत्या व्यासपीठावर करता ते देखील महत्वाचं असते. इथे खोदून काढलाय, एक धाव मिळाले, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल का? नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पलट झालाय. पहा, पाहता क्षणी भर दिवसा एका धावीची चोरी झाली आहे, कारण एका क्षेत्ररक्षकानं आपल्या हातातून एका सेकंदासाठी बॉल टाकला आणि दुसऱ्या सेकंदामध्ये धावांसाठी पलटलेले दोन्ही खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आले. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 18 चेंडू नंतर धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 7 गतीनं आतापर्यंत राहिलेली वाटचाल इथे आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. गोरसई ब संघापुढे तुम्ही 40 धावा ठेवू शकत नाही, तुम्हाला कमीत कमी 55 ते 60 धावा ठेवणं फार गरजेचं होतं. इथे जर आपण घड्याळाकडे पाहिलं तर 12:30 झालेत, म्हणजे थोडा आकडा 5 ते 10 धावांनी जरी आपण कमी केला तरी कमीत कमी तुम्हाला 50 धावा या आत्ताच्या सुमारास गरजेच्या आहेत, कारण तेवढी ताकद गोरसे संघाची आहे. आता इथे तुम्हाला विचार करायला लागले, विकेट्स हातामध्ये आहेत पण अजूनही या मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवली जाईल. 12 चेंडूमध्ये किती धावा करतील हा प्रश्नच या ठिकाणी उरलाय. च्या लॉर्ड्समध्ये फार मोठी नाभा आपल्याला पाहायला मिळाली, फार मोठे संघ आलेत आणि अशाच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण बघतोय. रत्नेश्वरी टेम्पल एंड जो आहे तो पूर्णपणे कक्ष खेळाडू प्रेक्षकांनी अगदी गजबजून गेलाय, भरलेला आहे. इथे यावेळेस प्रॉपर टायमिंग, बॅकफुट पंच केलाय, बॅकफुट स्क्वेअर लेगच्या वरून जाणार, बिग 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 सिक्सर. इथे कोणाला लागला असेल खोकला पण जबरदस्त षटकार मात्र फलंदाजानं ठोकला. या 6 धावा मिळतील, 6 धावेनं 27 धावा धाव फलकावर लागतायत. हेमंतच्या बॅट मधून आलाय षटकार, आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. इथे कपिल केनेच्या पहिल्याच चेंडूचा स्वागत अगदी स्वॅगनं केलंय, आक्रमण चढवलंय. विजयाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र असतं तुम्ही सुरुवातीलाच आक्रमण करा, शत्रूला दबावात आणा आणि दबावात आणण्यासाठी आक्रमण हेच तुमच्या विजयाचं शस्त्र आहे आणि सूत्र आहे. इथे त्या शस्त्राचा आणि त्या सूत्राचा वापर केलाय हेमंत घरत या फलंदाजानं. 27 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पुढच्या चेंडूची फेक केली जाईल, फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जातोय. आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने देखील एक खेळाडू तैनात केला जातोय. पुढचा बॉल यावेळेस पहा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यावेळेस अयशस्वी ठरला खेळाडू. आपण त्याच त्याच दिशेनं खेळाल तर गोलंदाज देखील तितकेच हुशार जागरूक आहेत. एकदा चुकलो मी परत चुकणार नाही हे दाखवणारी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. परत एकदा फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जाईल. अगदीच आपण बघतोय डीप पॉइंटचा खेळाडू डीप कव्हरच्या दिशेने हलवला जाईल. डीप थर्डमॅनचा खेळाडू अगदीच थोडासा बाजूला केला जातोय. इथे चांगला फटका आहे, गॅप नाही आहे, एक धाव मिळेल. इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. इथे पहा तू तू मै मै समय सूचकता गडबड घोटाळा आणि आणखी एक विकेट. काय झालं, काहीच कळलं नाही, कॉलिंग नव्हतं आणि आणखी एक शिकार, विकेट पडली जाईल. सासूची केली पाटी ना जाऊया कला तुझी खोटी कला तुझी खोटी केली पाटी ना जाऊया कला
कला तुझी खोटी, समजा कला तुझी खोटी, तुझी हल्ली हटाऊया तुझ्यासाठी म्हणली, हटाऊया तुझ्यासाठी म्हणली, सन्माननीय सुरेशदादा पाटील साहेब, त्यानंतर कैलासदादा पाटील साहेब आणि आदरणीय श्री नरेजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि या विराजमान व्हावं. या धर्मवीर चषकामध्ये तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतो. चलूया मैदानाच्या दिशेनं. इथे विकेट आले, नवा खेळाडू मैदानामध्ये असेल, हलक्या हातानं स्टिअर केलाय काऊ कॉर्नरमध्ये, त्या ठिकाणी खेळाडू तरीना दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न नाही आहे. पहा काय फिल्डिंग चालू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही ज्यावेळेस एखादा सामना जिंकू इच्छिता ना, तेव्हा तुम्ही फलंदाजी करा, तुम्ही गोलंदाजी करा, परंतु आउटफील्डवर जर तुमचं क्षेत्ररक्षण जर नाही चांगलं झालं ना, तर मात्र हातात असलेले सामने देखील आपण निसटताना पाहिलेत. आतापर्यंत घोरसे ब संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं ना, तर दोन कॅच सुटल्यात, परंतु बाकीच्या आउटफील्डवर मात्र क्षेत्ररक्षकांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज कपिल केने यावेळेस तयार होतील. चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे. अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी असेल, तब्बल या डाबातील आठ चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल वेगानं टाकलाय, यावेळेस मात्र गती पाहायला मिळाली, गतीनं बीट केलाय, बॅटचा फ्लो येण्यापूर्वीच चेंडू विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र आता डोळ्याचे पारणे फिरणारी ही गोलंदाजी आहे, कारण एकापेक्षा एक बन्नाट बॉलर्स त्यांच्याकडे आहेत आणि कोट्यातील प्रत्येक गोलंदाजानं काय कामगिरी केली. इथे सरळ हातानं घी येत नाही, वाकड्या हातानं केला, पण तसंही यश लाभत नाही आहे. आणि आज मात्र माऊल संघ दबावात्मक फलंदाजी करताना पाहायला मिळाला. सुरुवातीलाच घोरसे ब संघ म्हणजे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठं नाव त्यानं कमावलंय, आणि असा संघ जेव्हा लागतो ना, तर तेव्हा थोडी भीती समोरच्या संघाच्या मनामध्ये असते, पण इथे भीती ठेवण्याचं कारण काहीच नव्हतं, कारण माऊल गावानं मुंबई ओपन क्रिकेटसाठी फार मोठी नावं आजपर्यंत दिली आहेत आणि आपण त्यांचं क्रिकेट फार जवळून पाहिलं आहे. जेव्हा जेव्हा उरणमध्ये ते बरेचसे सामने खेळण्यासाठी आले, तेव्हा तेव्हा त्यांना प्राईज मिळवलं आहे. तितकी ताकद त्यांची आहे, कारण आपण त्या संघाला फार जवळून पाहिले, पण इथे आज मात्र दिवस त्यांचा दिसत नाही आहे. शेवटचे सहा बॉल असतील, सहा चेंडू असतील, इथे तुम्हाला सहा चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा कराव्या लागतील जर तुमच्या गोलंदाजासाठी काही शिल्लक ठेवायचं असेल तर. नाहीतर मात्र सुरुवातीला जे घोरसाई ब संघानं मुवमेंट बनवलंय, तो जो मुवमेंट आहे ना, तोच मुवमेंट कायमस्वरूपी पुढे घेऊन जातील आणि सामना देखील आपल्या बाजूने वळवतील. पाहूया काय आव्हान देतील इथे फलंदाज गोलंदाजाला. नवा गोलंदाज येतोय, किशोर मुकादम. इथे शॉर्ट ऑफ लेंथ आहे, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. व्हाईट बॉल इथं दर्शवला जाईल, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. या डावातील पहिला व्हाईट बॉल म्हणजे पहिला स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या बॉलची फेकी, इथे पहा फिरकीचा मारा आहे, हवेमध्ये बॉल, नो मॅन्स लँड मध्ये पडला, एक धाव पळून काढला, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय. फेकी पहा खराब होती, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. दोन धावा पळून काढल्या, दोन धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 33 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल, ते पहा काय गती आहे, काय फिरकी आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही ताकद आहे या घोरसे संघाची, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, उगाच या संघाचं नाव मोठं झालेलं नाही आहे. इथे तुम्हाला आता माऊल संघाला तुमचे पॅदे जे आहेत ना, आता वळवा आणि आपण वजीरासारखी भूमिका निभवा. पण वजीर पॅदे यावेळेस या बुद्धिबळाच्या खेळामध्ये सगळ्या पॅद्यांना या ठिकाणी घोरसे संघाच्या पॅद्यांना मारून टाकलाय. आता मात्र चालतायत ते फक्त सरळ मार्गाने हत्ती, आणि ते देखील कुणाचंही वाकडं करत नाहीत, असंच काहीसं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हिंमत ठेवावी लागेल, अजूनही चेंडू शिल्लक आहेत, आकडे बदलले जाऊ शकतात. यावेळेस उंची पाहायला मिळते, लंग अपच्या वरून जातोय,
आकर्षक आकर्षक रोमहर्षक स्ट्रोक साधावा. गावान धर्मवीर यो चषक ठेवलाय हो, युवा सामाजिक संस्थाने या जसकर गावर हो, त्यांनी लाखाच बक्षीस हा आज ठेवलाय हो, त्यांनी लाखाचा चषक हा आज ठेवलाय हो. यावेळेस नोबॉलचा इशारा देखील पंचांच्या वतीने मला वाटते आलाय. पंच नोबॉल नो प्लस सहा अशा धावा या ठिकाणी स्कोअर बोर्ड वर वाढल्या जातील. चलो इथे एक संधी मिळाली आहे, एक चेंडू देखील अधिक आणि तदनंतर फ्री हिट देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज किशोर मुकादम पुढचा बॉल घेऊन सामोरे जाईल हा खेळाडू महेश मांडवकर. इथे चांगला फटका आहे, उंची जास्त आहे, इथे कॅच घेतला तरी काही फरक पडत नाही, फ्री हिट बॉल आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातो आणि पहा अपील केलं जात आहे आणि पंचांचा बोट आलाय आभाळाकडे. इथे विकेट आणखी एक पडली जाईल. पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते, सॉफ्ट सिग्नल पंचांचा बाद आहे. इथे मात्र मला वाटते फलंदाजानं रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय, रनआउट या ठिकाणी चेक केला जाईल. साईप्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या कॅमेराच्या कोंदणामध्ये टिपले जाणारे काही क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यातून फलंदाज बाद आहे की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फलंदाजाला बाद घोषित केला जाईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. फार शांत सामना, इतके दोन मोठे संघ असताना आपण जर पाहिलं शांतता का मैदानावर आहे तर गोरसे ब संघानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली सुरुवातीच्या पहिल्या स्पेलमध्ये सूरज केनी आला, गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं तर एक धाव खर्च केली, सलामीचे दोन खेळाडू माघारी परतवले. त्यानंतर पवन केनी आला, त्यानं दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 14-14 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सूरज केने परत एकदा आला, त्यानं 6 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये कपिल केनी आल्या, 9 धावा खर्च केल्या. आणि आता 5व्या षटकामध्ये किशोर मुकादम पाहतोय, ज्यानं एक षटकार खाल्लाय पण चांगली गोलंदाजी म्हणता येईल. इथे शेवटचा बॉल असेल, दोन चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. यावेळेस पाड्या प्लाईन वर चेंडूला फेक केलाय, एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी जोडली जाईल. धावा फार कमी झाल्या आहेत, इतक्या धावा या मैदानावर पुरेशा नसतील ते देखील आपण पाहिलं तर गोरसे ब संघ. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे, समोरच्या संघानं जर आपल्याला रोखलंय तर आपल्यामध्ये ती ताकद असायला हवी, आपण देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी करायला हवी. आता काय असेल पुढच्या डाबामध्ये आपल्याला कळेल, परंतु पुढच्या डावामध्ये जाण्यापूर्वी शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. एखादा मोठा फटका दिलासा देऊन जाईल का, आकडे बदलतील का, धावा होतील का, डॉट बॉल विकेट षटकार चौकार सिंगल डबल. यावेळेस चांगला फटका आलाय पण यावेळेस सीमा रेषेला क्लिअर केलं नव्हतं. ज्या ताकदीचं नाव गोरसे ब संघाचं आहे ना, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र आज जसखारच्या मैदानावर पाहायला मिळालं नाहीये. कारण गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही गोष्टींवर हुकूमत गाजवणारा गोरसे ब संघ आज मात्र फील्ड पोझिशन मध्ये थोडीशी गडबड झाली आहे. इथे दोन धावा मिळाल्या, दोन धावेनं धावसंख्या आपण बघतो तब्बल 44 झाल्यात. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय
कशा पद्धतीने असेल आव्हान, काय असेल प्लॅनिंग, काय असेल रणनीती. आपण पुढच्या डावामध्ये जाणार आहोत. आवाज थोडासा बदल करूया. आम्ही देतोय थोडासा माझ्या आवाजाला स्वल्प विराम आणि चलू अमित पाटील यांच्या राष्ट्रीय भाषेच्या दिशेनं तत्पूर्वी. या मान्यवरांचं स्वागत या मंचकावर केलं जाईल. आलेले या मान्यवर पाहुणे आपण बघतोय या सन्मानी अतिथी कक्षामध्ये. आज संपूर्ण रजनीमध्ये अतिथी आणि केवळ अतिथी आपल्याला पाहायला मिळाले. त्यापैकी आज या मंचकावर आलेले मान्यवर पाहुणे त्यांचा सन्मान आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्माननीय आदरणीय श्री सुरेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय श्री सुरेश पाटील साहेब या स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी उपस्थिती, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला टॉससाठी पुढचे दोन संघ यायचे आहेत. साई आणि नागाव दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. सन्माननीय आदरणीय श्री सुरेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रेमाची आपुलकीची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान समर्पित केला जातो आहे. त्यानंतर सन्माननीय मंचकावर आपण बघतोय आदरणीय श्री नरेश पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. आपण बघतोय युवा सामाजिक संस्था जस्कार आयोजित शिवसेना शाखा जस्कार यांच्या वतीनं धर्मवीर चषक 2024 ही शानदार स्पर्धा. सन्माननीय आदरणीय श्री नरेश पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. ही आपुलकीची शाल या ठिकाणी परिधान केली जात आहे. युवकांची संस्था आणि या युवकांच्या वतीनं या गावामध्ये जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रश्न गावासाठी उभे ठाकले होते. त्या प्रश्नांना मात्र वाचा फोडण्याचं काम युवा सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. इथे या सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय संजय पाटील साहेबांचं देखील शुभ, कैलास पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये कैलास पाटील साहेबांची उपस्थिती, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला टॉससाठी मी विनंती करेन साई आणि नागाव दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करू की हा डाव सुरू होण्यापूर्वीच आपण टॉस बॉक्समध्ये करून घ्यायचा आहे. नागाव संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय, तर आपण साई संघाच्या संघनायकाला विनंती करू की आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचा आहे. पुढील सर्वच्या सर्व सामने आता 3 षटकांचे या ठिकाणी खेळवले जातील आणि या स्पर्धेचा प्रमुख रोल आपल्या पहिला सामना हा 5 षटकांचा होतो आणि आपण दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सर्वच्या सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातात. तर चलो आपण टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. इथे मान्यवर पाहुणे आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय श्री सुरेश पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभा हस्ते दोन संघादरम्यान टॉस करावा. तब्बल 12:50 होत आहेत आणि 12:50 बरोबर नागाव विपक्ष साई या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. चांगल्या लढती या ठिकाणी दोन्ही संघाने केल्या. दोन्ही संघाने फार मोठ्या संघांना माघारी परतवलं. इथे मात्र आता हेच दोन संघ आमने सामने उभे ठाकलेत. सर्वप्रथम टॉस काढा. नागाव संघाने या ठिकाणी टॉस जिंकला. आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. मी आमच्या संघाला विचारून पण शुभम या ठिकाणी ही स्पर्धा फार मोठं आयोजन, जस्कारचं मैदान तुझ्यासाठी कसं आहे आणि तुझ्या संघासाठी काय आहे? आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही दरवर्षी जस्कारला नाईट खेळतोच. यावर्षी आम्ही म्हणजे भले आम्ही खूप टुर्नामेंट जिंकलो नाही यावर्षी, तरी जस्कारची टुर्नामेंट आहे म्हणून आम्ही स्पेशल टीम टाकली होती. तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निर्णय नंतर येणार आहे. आपण रजनी क्रिकेट स्पर्धा फार यावर्षी खेळलात. या जस्कारच्या मैदानावर खेळण्याचा आनंद प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा असतो. या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर चांगलेच आहे आणि जस्कारचं ग्राउंड आम्हाला खूप लक्की आहे, त्याच्यामुळे आम्ही इथली कुठे एंट्री सोडत नाही. तुम्हाला देखील तुमच्या आवडत्या मैदानावर खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतोय. चलूया या सामन्याची आपण अगदी काही क्षणानंतर वाट पाहू. तत्पूर्वी या
पलटवार होईल आणि आवाजामध्ये देखील आपण बदल करू. आवाज ऐकूया राष्ट्रीय भाषेचा अमित पाटील यांचा. तो 45 रनों का पीछा होता हुआ यहां से नजर आएगा. गेंदबाजी मार्ग पर आते हुए कल्पेश मावलकर कड़क गेंदबाजी मार्ग पर तैयार. और पहले गेंद के ऊपर यहां से सिंगल चुराने की कोशिश और आसानी के साथ ये रन पूरा होता हुआ. रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर एक रन. 45 का पीछा करना है. पहला ओवर जारी है. मैंडेटरी पावर प्ले का गेंदबाजी मार्ग पर कल्पेश मावलकर बल्लेबाजी करते समय पहले गेंद के ऊपर आउट हुए थे कल्पेश मावलकर. लेकिन अब यहां से गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेती हुई दोनों भी टीम काफी नामचीन टीम है. टेनिस क्रिकेट के अगर इतिहास की बात करेंगे टेनिस क्रिकेट की बात करेंगे तो एक तरफ घोरसई भी जो काफी बड़ा नाम कमाया टेनिस क्रिकेट में और सबसे अव्वल अभी तक जरूर बात करेंगे घोरसई बी का तो उसके बाद जरूर हम बात करेंगे एक और नामचीन टीम माउलगांव. इन दोनों टीमों के बीच में यह मुकाबला जारी है. 45 का पीछा होता हुआ पहले गेंद के ऊपर रन मिलती हुई सिंगल लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए यह गेंद बिल्कुल अच्छी गेंदबाजी होती हुई हिट करने की कोशिश वहां पर थी लेकिन यहां से डॉट गेंद की होती हुई समाप्ति. दो गेंदों का खेल होता हुआ समाप्त. 45 का पीछा करते समय रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर एक रन. कल्पेश माउलकर यहां से अच्छी गेंदबाजी करते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाजी मार्ग पर अब संदेश केने नजर आएंगे. पहले गेंद के ऊपर सूरज केने ने अपना खाता खोलते हुए नजर आए. गेंदबाजी करते समय रफ्तार और उसके साथ परफेक्ट टप्पा नियंत्रण भरी गेंदबाजी वहां पर सूरज केने ने की थी. अब बल्लेबाजी की जिम्मेदारी इस बार देखिए कल्पेश की. यह गेंद शॉर्ट पिच गेंद थी पुल होता हुआ नजर आया गई गेंद सीमा पार बल्लेबाज संदेश केने के बल्ले से आता हुआ शानदार चौका. प्यार किया तो डरना क्या प्यार किया तो डरना क्या दरपुर किस्मते आईला दरपुर किस्मते आईला गेला जमाना पहला र दादा गेला जमाना पहला तो गेला जमाना पहला र दादा गेला जमाना पहला. जरूर यहां से इस गेंद के ऊपर चौका आता हुआ टीम की टोटल 5 रन. वो जमाना एमआरआई की गेंद वहां पर गेंद पुरानी होने का इंतजार होता था लेकिन अब पहले गेंद से प्रहार होते हैं. ये नेविया की गेंद है एक और यहां से अच्छा हिट आता हुआ संदेश के ने ऑन फायर लगातार दूसरा चौका. शानदार चौका आता हुआ लगातार दो चौके आते हुए टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 45 का पीछा करते समय 9 रन. कल्पेश माउलकर के ऊपर अब आक्रमण चढ़ाते हुए नजर आ रहे घोरसई बी के बल्लेबाज संदेश के ने बिल्कुल लगातार दो चौके आते हुए इस मैदान के ऊपर फिर एक बार कल्पेश तैयार होंगे. काफी अच्छी डीजे मास्टर की भूमिका डीजे ऑपरेटर द्वारा इस बार देखिए बिल्कुल काफी अच्छी फील्डिंग होती हुई शॉट फाइनल लेग डिवीजन में खिलाड़ी तैनात है. रन नहीं मिलेगी डॉट गेंद की होती हुई समाप्ति. 5 गेंदों का खेल होता हुआ समाप्त. रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 9 रन स्कोर कार्ड के ऊपर कल्पेश माउलकर. दोनों भी टीम काफी नामचीन टीम है एक दूसरे के साथ कई बार कई मैदानों के ऊपर खेले होंगे लेकिन आज का ये माहौल अलग है आज की ये रात अलग है. इस बार देखिए गेंद वहां पर किनारा जरूर लगा था लेकिन भाग्य का साथ मिला टीम घोरसई भी को. यहां से अच्छा शॉट गैप में जाता हुआ 2 रन पूरे किए तीसरे की कोशिश. रनिंग बिटवीन द विकेट देखिए दो खिलाड़ियों द्वारा तीसरा भी रन होता हुआ पूरा. 3 रनों की मदद से ओवर नंबर पहला होगा समाप्त. 1 ओवर के समाप्ति के बाद 45 का पीछा करते समय रन लगते हुए 12 बगैर नुकसान घोरसई भी टीम की. डीजे तो जरूर पहले ओवर का समाप्त होता हुआ नजर आया. पहले ओवर का खेल जहां पर रन बने 12 बगैर नुकसान 12 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए अगला मुकाबला भी काफी कड़ा होता हुआ नजर आएगा. गांव देवी साई और समिता 11 नागांव और टॉस जीता है नागांव टीम ने.
काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आएगा, लेकिन इस मैच में देखिए पहले ओवर में रन बनते हुए 12 और विकेट अभी तक किसी भी तरीके का खोया नहीं है टीम गोर से भी ने। गेंदबाजी में होगा बदलाव, नए गेंदबाज, गेंदबाजी मार्ग पर आते हुए महेश मांडवकर, रफ्तार भरी गेंदबाजी करते हैं, मिश्रण भरी गेंदबाजी, इस गेंदबाज की पहचान है। आज रात में किस तरीके की गेंदबाजी करेंगे ये देखना होगा। काफी लंबा जरूर अंतर नाप कर आई है टीम माहौल गांव। हाँ, अटल सेतु की वजह से अब काफी अंतर कम हो चुका है इस टीम का, और जरूर कहां से अब फिर एक बार महेश मांडवकर गेंदबाजी मार्ग पर तैयार होंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज, स्ट्राइकर एंड के ऊपर संदेश के नजर आते हुए माहौल गांव के 12वें खिलाड़ी, जरूर एग्जाम नजदीक आ रही है अब उनकी, लेकिन क्रिकेट के लिए कुछ भी करेंगे, अभी बहुत वक्त है। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 12 रन, महेश मांडवकर गेंदबाजी मार्ग पर आप तैयार रहेंगे। महेश अब गेंदबाजी मार्ग पर आते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज संदेश केने, काफी अच्छी बल्लेबाजी संदेश केने द्वारा होती हुई नजर आई, लगातार दो चौके उसके बाद जरूर वहां पर आखिरी गेंद के ऊपर 3 रन मिले थे कल्पेश माहौल करके, 12 रन पहले ओवर के समाप्ति के बाद। चलिए ज्यादा वक्त ले रहे टीम माहौल गांव, गेंदबाज तैयार होंगे। इस बार देखिए कट करने की कोशिश, काफी अच्छा शॉट, गैप में जाती हुई गेंद, संदेश केने के बल्ले से एक और शानदार चौका। थैंक यू डीजे महेश मांडवकर के ऊपर पहले गेंद के ऊपर आक्रमण होता हुआ, चौका आता हुआ नजर आ रहा है, काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है वहां पर, जरूर बड़ा हिट लगाने की कोशिश, कैप में गेंद जाती हुई नजर आ रही है, फील्डर द्वारा गलतियां होती हुई, 2 रन पूरे हुए, तीसरे रन चुराने की कोशिश और तीसरा भी आसानी के साथ पूरा होता हुआ। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट सूरज केने और संदेश केने, इन दोनों बल्लेबाजों द्वारा 3 रन यहां से पूरे होते हुए, 3 रनों की मदद से कुल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आएगी, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। 45 का पीछा करना है बिल्कुल टारगेट के पीछे, जल्दी से भागने की कोशिश यहां से हो रही है गौर से बी टीम द्वारा, लेकिन माहौल गांव टीम कमबैक के लिए जानी जाती है, कमबैक करना होगा, गेंदबाज को ब्रेक थ्रू दिलाना होगा यहां से, क्योंकि अब टीम संकट में फंसती हुई नजर आ रही है। इस बार देखिए हल्के हाथों से खेला, जरूर क्रिकेट जितना बल्ले से खेला जाता है उससे भी ज्यादा क्रिकेट दिमाग से भी खेला जाता है। इस गेंद के ऊपर सिंगल निकाला, जानते हैं कि अब अपने पक्ष में यह मैच आता हुआ, 1 रन आसानी के साथ पूरा किया वहां पर सूरज केने ने सिंगल की मदद से, कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 20 रन। सूरज केने जानते हैं कि एक तरफ से संदेश केने आक्रमण कर रहे हैं तो सिंगल डबल के साथ क्यों ना स्ट्राइक के ऊपर उनको लाया जाए, ये सोच उनकी है। देखिए संदेश केने जैसे ही स्ट्राइक के ऊपर आए, गई गेंद सीमा रेखा के बाहर, संदेश के बल्ले से आएगा पहला छक्का। देखिए ये अच्छे बल्लेबाजों की पहचान होती है, सूरज केने ने सिंगल के साथ वहां पर स्ट्राइक के ऊपर लाया संदेश को, संदेश ने तुरंत इस गेंद के ऊपर छक्का लगाया, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 26 रन, 26 रन बगैर नुकसान गौर से भी टीम की रन संख्या। 45 का पीछा करना है, यानी कि अभी भी बात करेंगे 19 रनों की अभी भी यहां से जरूरत है। गेंदबाज महेश मांडवकर महंगे साबित हो रहे, 12वां खिलाड़ी टेंशन में आता हुआ आर्यन, इस बार देखिए स्विफ्ट शॉट खेलने की कोशिश, 1 रन जरूर वहां पर 1 रन मिलती हुई नजर आएगी, काफी अच्छी फील्डिंग
यदि गेंद थोड़ी भी भागती तो चौंका जा सकता था, लेकिन काफी अच्छी फील्डिंग लेग बाइस के तौर पर यह रन मिलती हुई एक की मदद से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए यहां से नजर आ रहे महेश मांडवकर फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार होंगे। बात करेंगे इस ओवर की तो अंतिम गेंद शेष और इस गेंद के ऊपर सूरज केने ने जरूर यहां से अच्छा हिट खेला है। गेंद जाएगी वन बाउंस सीमा पार सूरज के बल्ले से पहला चौका। पैतालीस रनों का पीछा करते समय रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर दो ओवर के समाप्ति के बाद 31 31 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 18 गेंद शेष और 14 रनों की जरूरत। बिल्कुल वन साइडेड मैच कहीं ना कहीं नजर आता हुआ इस मैदान के ऊपर। गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार आते हुए कल्पेश माहुलकर को अब यहां से कुछ कर दिखाना होगा इस मैच में अगर टीम माहुलगांव को जीतना है तो। स्ट्राइकर एंड के ऊपर आते हुए संदेश के ने काफी अच्छी बल्लेबाजी अभी तक। बात करेंगे 3 चौके और 1 चक्के की मदद से बल्लेबाजी हो रही है संदेश केने द्वारा। निजी 24 रनों के ऊपर बल्लेबाजी हो रही है एक और अच्छा हिट आता हुआ इनटू द गैप गेंद सीमा पार संदेश के बल्ले से शानदार चार। लगातार के ये चौके आते हुए नजर आ रहे हैं गोरसई बी टीम के लिए। गेंदबाजी करते समय कंजूसी भरी गेंदबाजी बल्लेबाजी करते समय जबरदस्त हिटिंग वाली बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। हल्के हाथों से खेला इस गेंद को जरूर वहां पर डीप पॉइंट रिजर्व में गेंद को ढकेला सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती भी सिंगल की मदद से कुल टोटल रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 36 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए अभी भी बात करेंगे 9 रनों की जरूरत। नौ रनों की अभी भी यहां से जरूरत है कल्पेश माहुलकर के ऊपर ये प्रहार होते हुए नजर आ रहे घोरसई भी टीम द्वारा काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। फिर एक बार स्ट्राइकर एंड के ऊपर सूरज केने आएंगे। अभी तक सूरज केने की बात करेंगे 3 गेंदों में 6 रनों की पारी खेलते हुए नजर आए। आगे आकर तरोर गेंद को खेला बिल्कुल कवर सीजन में गेंद जाते हुए सिंगल रन मिलेगी सिंगल की मदद से रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 37 रन अभी भी 8 रनों की जरूरत। नागांव टीम आपको डिसीजन लेकर यह मैच खत्म होने के बाद मैदान के अंदर उतरना है ध्यान में रखना है बगैर टाइम पास क्योंकि यह अंतिम रात है। गेंदबाज कल्पेश फिर एक बार तैयार फंबल होते हुए जरूर वहां पर नजर आ रहे कल्पेश माहुलकर। रन और गेंदों का अगर बात करेंगे तो 15 गेंदे अभी भी शेष है और 8 रनों की जरूरत तेज तर्रार गेंदबाजी कल्पेश माहुलकर द्वारा। यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है शॉर्ट फाइन लेग में जो खिलाड़ी है काफी अच्छी वहां पर सेव किया मनीष माहुलकर वहां पर है काफी अच्छा सेव किया इस गेंद को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है फिर एक बार कल्पेश तैयार रहेंगे। कल्पेश की जगह जरूर आगे आकर खेलने की कोशिश गेंद हवा में 47 नंबर की जर्सी नहीं करेंगे गलती विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। गणेश पाटिल ने इस कैच को लपका पहला झटका गोरसई टीम को लगता हुआ।
13 गेंदे 8 रनों की जरूरत, मैदान के अंदर आते हुए एवन पवन मैदान के अंदर आते हुए नजर आ रहे हैं। गोरसई टीम का ये तुरुप का इक्का है, पवन केने गेंदबाजी हो या फिर बल्लेबाजी, एवन पवन आते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर। कल्पेश फिर एक बार तैयार, इस ओवर के अंतिम गेंद फुल टॉस गेंद थी, दिशा देने का काम वहां पर किया, गेंद कई सीमा पार, एवन पवन के बल्ले से आता हुआ ये एवन क्वालिटी का शानदार चौका। तीन ओवर की समाप्ति होती हुई नजर आ रही है, 45 का पीछा करते समय तीन ओवर में रन बनते हुए 41 रन, अभी भी 12 गेंदे और 4 रनों की जरूरत। नए गेंदबाज हेमंत गरत गेंदबाजी मार्ग पर आते हुए माहौल गांव के काफी मशहूर अंपायर हेमंत कोहली, और अब आते हुए गेंदबाजी मार्ग पर हेमंत गरत आते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज सूरज केने यहां से नजर आएंगे। 12 गेंदे शेष है, 4 रनों की जरूरत, मैच को आप किस तरीके से फिनिश करेंगे ये देखना होगा, क्या धोनी स्टाइल से फिनिश करेंगे या फिर सिंगल डबल लेकर इस मैच को आगे बढ़ते हुए नजर आएंगे। गेंदबाज तैयार हेमंत कीजिए गेंद, हल्के हाथों से खेला है, बिल्कुल पवन केने को वहां पर मौका दिया है। पवन केने अब जरूर यहां से 11 गेंदे और 3 की जरूरत है, चौका छक्का लगाएंगे या फिर सिंगल डबल निकालेंगे ये देखना होगा। 11 गेंदे शेष और 3 रनों की जरूरत, हेमंत गरत यहां से तैयार होंगे। पवन के लिए ये गेंद, यहां से शॉर्ट पिच गेंद, विकेट मिलता हुआ नजर आ रहा है, तेज तर्रार रफ्तार भरी ये गेंद, पवन केने बैक टू पवेलियन। पवन केने मैदान से बाहर हुए, उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज आते हुए किशोर मुकादम, गेंदे बची है 10, 3 रनों की जरूरत, क्रिकेट है यहां पर कुछ भी हो सकता है ये जानते हैं सूरज केने, और सूरज केने सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट कर रहे थे, वहां पर पवन केने खुलकर खेलने की कोशिश में विकेट गंवा बैठे, 10 गेंदे और 3 की जरूरत। इस बार देखिए कट करने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति, क्रिकेट में छक्का लगाना जितना आसान है ना उतना सिंगल डबल निकालना काफी कठिन है, यहां से एक एक रन के लिए संघर्ष करती हुई नजर आ रही है टीम गोरसई भी। 9 गेंदे शेष है और 3 रनों की जरूरत, कल्पेश माहुलकर देखिए अभी भी मैच को छोड़ने के लिए तैयार नहीं है, और ऐसा ही अप्रोच होना चाहिए हर टीम का। इस बार अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, लगातार के डॉट गेंद है, ये दबाव दे रहे हैं गोरसई भी टीम के लिए, एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई, हेमंत गरत कम बैक ओवर फेंकते हुए नजर आ रहे हैं, गेंदे बची 8 और जीतने के लिए 3 रनों की जरूरत, 8 गेंदे 3 रन, किशोर मुकादम स्ट्राइकर एंड के ऊपर कट कर दिया इस गेंद को, वहां पर कोई खिलाड़ी नजर नहीं आता हुआ, जाएगी गेंद सीमा पार, इसी के साथ इस मैच को जीता है गोरसई भी टीम ने। जरूर दोनों भी टीम को ढेर सारी बधाइयां देना चाहेंगे और मैच को फिनिश एक दूसरे के हाथ मिलाकर ही करना है टीम गोरसई और माहौल। नेक्स्ट मैच नागांव टीम डिसीजन लेकर तुरंत मैदान के अंदर जाना है, फील्डिंग करने का फैसला शायद लिया गया, मैन ऑफ द मैच का खिताब की तो जरूर हम और जाएंगे वहां पर, मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए संदेश केने मैन ऑफ द मैच के हकदार, 13 गेंदों में 29 रनों की नायाब पारी खेली और इस मैच के मैन ऑफ द मैच बनते हुए। डीजे